गैलेक्सी नाव टाका नहीं तो रिमूव कर तो बगा नाव टाका रे वालों अक्कल नसला सर का बाबू नका मंगेश कट्टा जा बाहर आता तुला सांगितलं होतं फोटो चेंज करा म्हणून स्टार्ट करूया फ्री फॉल मध्ये नेक्स्ट क्वेश्चन काय नाउ रिलीज द स्टोन व्हाट डू यू ऑब्जर्व स्टोन रिलीज केला तर काय होईल इथं स्टोन होता हँडवर बॉटल इज स्टोन काय कन्सिडर करते आपण बॉटल इज स्टोन मग स्टोन इज ऑन द हँड मग ऑन स्टोन देर आर टू फोर्सेस वन इज ग्रॅव्हिटेशनल बॉटल वर म्हणजे स्टोन वर एक ग्रॅव्हिटेशनल डाऊनवर्ड आणि हँड एक बॉटल वर लावला अपवर्ड दोन्ही फोर्सेस सेम आहेत म्हणून बॉटल स्टेशनरी थांबली हँड जर काढून घेतला खालचा तर बॉटल खाली पडणार हँड जर काढून घेतला आणि बॉटलला सोडलं तर बॉटल मग खाली पडणार This is called free fall. ये जो खाली बॉटल पड़ाली ये जो बॉटल खाली पड़ाली याला काय बोलायचं फ्री फॉल याला काय बोलायचं फ्री फॉल पण बॉटल खाली जात असताना तुमचा अजून क्वेश्चन काय बघू बॉटल सोडली स्टोन सोडला तर खाली पडणार त्याला बोलायचं फ्री फॉल पुढचा क्वेश्चन बघूया ठीक आहे ठीक आहे मग स्टोनला आपण हातातून सोडलं बाबा इथं स्टोन पकडला आणि स्टोनला इथं पकडलं तर स्टोनला सोडलं मग स्टोन खाली 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 येणार आणि पडणार ग्राउंडवर येऊन आदळणार हे जे स्टोन खाली पडाला त्याला बोलायचं फ्री फॉल त्याला काय बोलायचं फ्री फॉल फ्री फॉल होताना इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे फ्री फॉल होताना इनिशियल व्हेलॉसिटी नेहमीच किती असते झिरो सुरुवातीची व्हेलॉसिटी सोडताना याला व्हेलॉसिटी देऊन सोडत नाही त्याला फक्त सोडायचा त्याला काय करायचं फक्त सोडून द्यायचा मग फ्री फॉल होताना काय होत आहे याला फक्त इथं धरला होता याला सोडला मग फ्री फॉल होताना काय होते फ्री फॉल होताना हळूहळू हळू याची व्हेलॉसिटी वाढत जाते आणि खाली जाऊन काय होणार अर्थवर कोलाइड होणार त्याला सोडलं तर याची थोडी 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 व्हेलॉसिटी वाढत जाणार आणि अर्थवर जाऊन काय होणार कोलाइड होणार ठीक आहे सुरुवातीची व्हेलॉसिटी किती पाहिजे झिरो याला काय बोलायचं फ्री फॉल दुसरं काम बघा दुसरं काय फ्रिक्शन एक काम करते हे दगड खाली जात असताना ग्रॅव्हिटी तर त्याला खाली ओढाली हा दगड खाली जात असताना तर याला आपण सोडून दिलं याला सोडून दिलं म्हणजे एकच फोर्स काम करायला कुठला ग्रॅव्हिटेशनल फोर्स एमजी वेट याला आपण सोडून दिलं तर याच्यावर किती फोर्सेस काम करायला एकच फोर्स ग्रॅव्हिटेशनल पण थोडंफार फ्रिक्शन पण आहे हवेचं फ्रिक्शन पण आहे एअर आणि स्टोन मध्ये फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शनल फोर्स कुठल्या डायरेक्शन मध्ये असणार आपण एअर आणि स्टोन यांच्यामध्ये फ्रिक्शन पण आहे त्यांच्यातला फ्रिक्शनल फोर्स कुठल्या डायरेक्शन मध्ये असणार वर ते आपण कन्सिडर करत नाही दहावी मध्ये आणि इलेव्हन ट्वेल्थ मध्ये पण ते आपण कन्सिडर करत नाही फ्रिक्शन काय पकडतो आपण ऑलमोस्ट झिरो पकडतो त्याच्यानंतर आणखीन एक असते बोयंट फोर्स तुम्ही एक ऑब्जेक्ट घेतला आणि पाण्यात बुडवला तर हलकी वाटते तुम्ही कुठली पण ऑब्जेक्ट घ्या हे बॉटल घ्या किंवा कुठली पण ऑब्जेक्ट घ्या आणि तुम्ही पाण्यात बुडवली तर हलकी वाटते का कारण पाणी त्या ऑब्जेक्टवर वरच्या डायरेक्शन मध्ये फोर्स लावले त्याला बोलायचं असते बॉयंट फोर्स
फोर्सचं नाव काय बॉयंट फोर्स. बॉयंट फोर्स म्हणजे ते आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे त्याच्यातला फोर्स. म्हणजे कुठली पण वस्तू घ्या पाण्यात बुडवली तर काय होते, वरच्या डायरेक्शन मध्ये पाणी फोर्स लावते आणि ती वस्तू पाण्यात हलकी वाटते, बाहेर काढली की जड, पाण्यात काय वाटते हलकी. सेम होते हवेत पण होते पण खूप छोटा इफेक्ट आहे. हवेत पण होते पण खूप छोटा इफेक्ट आहे म्हणजे काय, समजा इथं हवा आहे आणि इथं हवा नाही, इथं हवा आहे आणि इथं हवा नाही म्हणजे व्हॅक्युम आहे. मग एक वस्तू व्हॅक्युम मध्ये धरली आणि हवेत धरली तर व्हॅक्युम मध्ये जड वाटते आणि हवेत काय होते हलकी वाटते, थोडी एकदम मायन्यूट छोटा फरक आहे, कळत पण नाही आपल्याला. जशी वस्तू पाण्यात बुडवल्यावर हलकी वाटते का, तशी काय व्हॅक्युम मध्ये ठेवली आणि हवेत ठेवली. हवा पण फ्लुइड आहे ना पाण्यासारखं, पाण्याची डेन्सिटी जरा जास्त आहे हवेची खूप कमी आहे. मग एक वस्तू व्हॅक्युम मध्ये ठेवली तर जड वाटते आणि तीच वस्तू हवेत ठेवली तर काय थोडी हलकी वाटते का, कारण जसं पाणी वर फोर्स लावते अपवर्ड फोर्स लावते बॉयंट फोर्स, तसं हवा पण अपवर्ड फोर्स लावती बॉयंट फोर्स, तशी हवा पण ऑब्जेक्टवर अपवर्ड फोर्स लावते. मग व्हॅक्युम पेक्षा हवेमध्ये ऑब्जेक्टचं वजन काय होते थोडं कमी होते, ऑब्जेक्टचा अपॅरंट मास काय होते थोडं कमी होते, हलकी वाटते ऑब्जेक्ट. ठीक आहे, हवेमध्ये ऑब्जेक्ट काय वाटते थोडीफार हलकी वाटते. ठीक आहे, मग याच्यावर कुठले फोर्स काम करायले, एक फ्रिक्शनचा फोर्स पण काम करायला, प्लस आणखीन कुठला फोर्स, बॉयंट फोर्स. म्हणजे हवा काय करते दोन फोर्सेस वर अप्लाय करते, एक फ्रिक्शन फोर्स आणि एक बॉयंट फोर्स. बॉयंट फोर्स म्हणजे सांगितलं ना पाण्यासारखा, कुठल्या पण फ्लुइड मध्ये, फ्लुइड म्हणजे पाणी लिक्विड आणि एअर दोन्ही आले त्याच्यात, पाण्यात वस्तू घातल्या जशी हलकी वाटते तसं व्हॅक्युम मधली वस्तू हवेत आणली की हलकी वाटते, पण इफेक्ट खूप कमी आहे आपल्याला न जाणवण्या इतका असतो इफेक्ट कमी आहे पण असतो. मग असेल तर मग हवेने कुठले फोर्स लावले, फ्रिक्शनल फोर्स एक बॉयंट फोर्स, आणि ग्रॅव्हिटीने कुठला फोर्स लावला एमजी. मग एवढे फोर्स त्याच्यावर काम करायचे, पण हे फोर्स एकदम निग्लिजिबल आहे, हे फोर्सेस काय आहेत निग्लिजिबल आहेत, त्यामुळे आपण त्याला पकडत नाही, फक्त आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स पकडतो. ठीक आहे, ओके. चलो ही डायग्राम काढून घ्या, डायग्राम काढून घ्या, डायग्राम काढून घ्या फटाफट. डायग्राम काढा, स्टोन इनिशियल वेलॉसिटी, हा इनिशियल वेलॉसिटी नेहमी झिरो असण्याची गरज आहे का असं काही नाही, कधी कधी इनिशियल वेलॉसिटी खाली असू शकते वर असू शकते. फ्री फॉलची डेफिनेशन काय आहे ती सांगतो मी, एकदा डायग्राम काढा मी सांगतो. पेपर कधी संडेला पेपर आहे अहमदपूरच्या स्टुडंट साठी सूचना, इन्स्ट्रक्शन फॉर अहमदपूर स्टुडंट, पेपर इज ऑन संडे, ओके, ऑन रेग्युलर टाइम. रेग्युलर टाइम का आहे स्वर्गेकर सरांनी सांगितलंय, गेल्या वेळी ज्यावेळी पेपर झाला त्याच वेळी, ओके. पेपर लिंक होईल, लिंक मध्ये आन्सर्स, एमसीक्यू बेस्ड पेपर, कारण थेरी घेता येत नाही आता, एमसीक्यू बेस्ड पेपर.
चलो त्याला लिहू द्या, दोन सेंटेन्सेस लिहू आणि मग जाऊया आपण. As frictional force and buoyant force both are negligible, we consider only gravitational force on the stone. As frictional force and buoyant force both are negligible, we consider only gravitational force and motion which is only under influence of gravitational force, and motion which is only under influence of gravitational force is called free fall. And motion which is only under gravitational force is called free fall. म्हणजे फ्री फॉल साठी काय फक्त एकच फोर्स असला ग्रॅव्हिटेशनल ऑब्जेक्टवर फक्त एकच फोर्स ऍक्ट करायला ग्रॅव्हिटेशनल, तर त्याला बोलायचं फ्री फॉल. मग इनिशियल वेलॉसिटी झिरो नसली तरी चालतंय, पण मोस्ट ऑफ द टाइम झिरो असेल. फ्री फॉल व्हॅक्युम मध्ये पण होते, पण त्यासाठी ग्रॅव्हिटी पाहिजे, व्हॅक्युम पण पाहिजे आणि ग्रॅव्हिटी पाहिजे. फ्री फॉल व्हॅक्युम मध्ये होते. चलो क्लियर सर्वांना आता. यस यस सकाराम यस. इफ ओनली फोर्स ऍक्टिंग ऑन द स्टोन इज ग्रॅव्हिटेशनल देन इट इज फ्री फॉल. इफ ओनली फोर्स ऍक्टिंग ऑन द स्टोन इज ग्रॅव्हिटेशनल देन इट इज कॉल्ड फ्री फॉल. चलो कळालं का रे बाळांनो? सिंपल सिंपल आहे. याच्यावरचे न्यूमरिकल्स आपण मंडेला बघूया. याच्यावरचे न्यूमरिकल्स सॅटरडे नो लेक्चर, संडे पेपर अहमदपूरच्या स्टुडंटसाठी, गोरे सरांच्या स्टुडंटसाठी सॅटरडे संडे माझं लेक्चर नाही, मंडेला लेक्चर होणार. राईट, चलो रोल नंबर लिहून घ्या. ज्यांनी अहमदपूरचे मुलं जाऊ शकतात. तुम्हाला रोल नंबर माहीत नसेल तर सोर्गेकर सरांना विचारा, लेक्चर मध्ये सर सांगतील कुणाला रोल नंबर विचारायचा. ते मला माहित नाही तिकडं काय सरांनी, कागणे सर आणि सोर्गेकर सरांनी काय नियोजन लावले, प्लॅनिंग केले, ते मला माहिती नाही. तुमचा कॉन्टॅक्ट कागणे सरांची तर येत नाही, पण लेक्चर मध्ये तुम्ही सोर्गेकर सरांना विचारा. तुम्हाला रोल नंबर भेटला नसेल तर फी भरलेल्यांनाच रोल नंबर भेटेल. आणि परभणीच्या विद्यार्थ्यांना मी रोल नंबर दिलाय, लक्षात ठेवा. ओके चलो बाय. परभणीच्या मुलांसाठी मी आणखीन एकदा रोल नंबर दाखवतो, लिहून ठेवा. रोल नंबर लिहून ठेवा, परत विसरू नका. ठीक आहे, त्यावेळी सांग वैष्णवी, आपण घेऊया. त्यावेळी सांग मला घेऊया. व्हॅक्युम मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो ना, काय प्रॉब्लेम नाही, व्हॅक्युम मध्ये असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे परवेज, मला माहित नव्हतं. रोल नंबर सर्वांनाच आहेत तर नो प्रॉब्लेम. अहमदपूरच्या सर्वच मुलांना रोल नंबर आहेत तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. गुड नाईट. व्हॅक्युम मध्ये